हेलो फ्रेंड्स, रेसिपी विथ विद्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रवे मैद्याचे लाडू, जे दिवाळीला आवश्यक म्हणजे आवर्जून केले जाणारे असे हे रवे मैद्याचे लाडू असं म्हणून बनणार आहोत. स्वीट डिश म्हणून आपण इतर वेळीही किंवा इतर दिवशीही म्हणू शकतो. सर्वप्रथम बघूया सगळ्यांचे आवडते रवे मैद्याचे लाडू. रवे मैद्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग बघूया रवे मैद्याचे लाडू. आपण प्रथम कढईमध्ये तूप टाकलेले आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तो आपण व्यवस्थित भाजून घेऊया. लाईट गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला मैदा छान भाजायचा आहे. आता आपण परत कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये रवा घेतलेला आहे. 50 ग्रॅम आपण रवा घेतलेला आहे. तो पण आपण छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये भाजून घेऊया. आपल्याला रवा हा लाईट गोल्डन ब्राऊन कलर मध्ये भाजायचा आहे. बघा, रव्यापासून जसं तेल सुटत चाललंय त्यानुसार आपला रवा हा छान भाजलेला गेलेला आहे. रव्यामध्ये आता आपण इलायची, जायफळची पूड टाकलेली आहे. मैदा आणि रवा आपण एकत्र केलेला आहे आणि तो थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, एका बाउलमध्ये काढलेला आहे. आता आपलं सारण थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर म्हणजे साखर ही 125 ग्रॅम 125 ग्रॅम आपण घेतलेली आहे. ते आपण व्यवस्थित मिक्स करून मिश्रण झाकून ठेवलेले आहे. मिश्रण हे थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू बनवायला घेऊया. आता मिश्रणाला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बघा, लाडूच्या मिश्रणाचा कलर पण किती छान आलेला आहे. आता आपण बदाम घेऊया. लाडूवरती डेकोरेशन लागेल तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. काजू, बदाम, पिस्ता तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता आपण लाडू वळवायला सुरुवात केलेली आहे. बघा, जेवढा साईजचा लाडू तुम्हाला हवा असेल त्यानुसार तुम्ही मिश्रण घेऊन लाडू हाताने छान वळवू शकता. बघा, आता आपला लाडू किती छान तयार होत आहे. रव्याचे लाडू लहान मुलांना खूप आवडतात आणि दिवाळीच्या दिवशी तर लाडूशिवाय आपण दिवाळीच करू शकत नाही. स्वीट डिश म्हणून आपण हेल्दी पौष्टिक असे रव्याचे लाडू आता आपले तयार झालेले आहेत. त्यावर आपण डेकोरेटिव्ह म्हणून बदाम लावलेले आहे. तुम्ही पिस्ताही काजूही लावू शकता. बघा, आपले हेल्दी पौष्टिक असे स्वीट डिश म्हणजेच रवा मैदा लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
स्वीट टेस्टी रवा मैदा आलो एकदा तरी ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.